कोपर गावात म्यानमार हत्याकांडाचा निषेध करत शिवसेनेच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. त्याचबरोबर रोहिंग्यांना म्यानमार सरकारनं कारवाई करावी यासाठी आपल्या सरकारनं दबाव टाकण्याची मागणीही यावेळेस करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शहर प्रमुख असलम शेख, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, उपशहर प्रमुख कलविंदर दडियाल, विक्रांत झावरे, त्याचबरोबर लक्ष्मण मंजूर, रॉकी फर्नांडिस, सागर फडे, वसीम शेख, दीपक मरताळे, विजय सोनवणे, तसंच दीपक कराळे, बबलू गाडे, त्याचबरोबर समीर शेख आणि गफूर बागबान आदींसह मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आणि शहर प्रमुख असलम शेख यांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे. संपूर्ण जगभरात जे म्यानमारमध्ये जे युद्धजन्य स्थिती आहे, वांशिक युद्ध भडकलेलं आहे, रोहिंग्याविरुद्ध तिथले स्थानिक नागरिक, तर त्याच्यामध्ये निष्कारण 45 हिंदूंची हत्या करण्यात आली. रोहिंग्यांनी ती केली असा प्राथमिक अंदाज आहे, कारण रोहिंग्या जे पलायन करत आहेत तिथून, ते शरणार्थी म्हणून किंवा घुसखोर म्हणून ते भारतात येऊ पाहत आहेत. भारत सरकारने त्याला विरोध केला, त्या विरोधाचा वसपा काढण्यासाठी त्यांनी 45 हिंदूंची लहान मुलं, महिला यांची निर्गुणपणे हत्या केली. ह्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही कोपरगाव शिवसेनेच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की आपल्या सरकारने ते आपल्या भावना त्यांच्या सरकारपर्यंत कळवून दोषींना कडक शासन झालं पाहिजे, कारण त्यांच्या भांडणामध्ये आपल्या 45 नागरिकांचा, 45 हिंदूंचा निष्कारण बळी गेला आणि त्यातल्या त्यात लहान मुलं, महिला, म्हातारे माणसं यांचा बळी त्यांनी घेतला, हे निषेधार्थ आहे. आणि त्याचप्रमाणे इथले जे कोणी स्थानिक रोहिंग्याची जे बाजू घेत आहेत का, समर्थन त्यांनी समर्थन करीत आहे, घुसखोरी करूनही ते मानतात का त्यांना इथं नागरिकत्व द्या किंवा काय, पण ते याबाबतीत कोणीच काही बोलत नाही. काश्मीरी पंडितांबाबत कोणी काही बोलत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे लोक आहेत, जे मुस्लिम समाजाचे नेते समजतात स्वतःला, हां, यांनी तर आता असं बुद्धिभेद चालवलं आहे की राष्ट्रगीतालाच विरोध चालू आहे. मग नेमकं आहे काय, नेमचं यांचं नियोजन काय, यांचं हेतू काय, या नेत्यांचं सर्वसामान्य मुस्लिम देशाबरोबर आहे सगळे, त्यांना काय, त्यांना कशाशी काही घेणं, त्यांना पोटापाण्याची चिंता आहे. पण हे जे नेते आहे त्यांचा बुद्धिभेद करतात. अशा नेत्यांमागं, अशा देशद्रोही नेत्यांमागं सर्वसामान्य मुस्लिमांनी भरकुटू नये अशी त्यांना विनंती करतो. त्याप्रात हिंदू 45 हिंदूंची हत्या झाली, त्यांना आम्ही सगळे शिवसेनेतर्फे कोपरगाव शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भाव एकत्र राहतात, हिंदू आणि मुस्लिम एकत्र सुखाने नसतात, परंतु हे रोहिंगे मुस्लिम हे जे बांगलादेशातून म्यानमारमध्ये गेले, त्यांचे 2 ते 3 पिढ्या झाले, पण म्यानमारने त्यांना स्वीकारलं नाही. एक प्रकारे माओवादीसारखे त्यांचा स्वभाव आहे. ते जर भारतात त्यांनी घुसखोरी केली तर इथल्या मुस्लिम समाजाला ते बदनाम करतील, तर मुस्लिम समाज अशा काही लोकांमुळे बदनाम होतो. इथला मुस्लिम समाज पूर्णपणे शांततापिय आहे, समाजाचे सर्व रीतिरिवाज तो घेऊन चालत असतो, परंतु असे लोक जर आले आणि यांनी जर इथं काही उद्रेक केला त्याच्यामुळे हिंदुस्थानात राहणारा तो मुस्लिम समाज तो बदनाम होतो. तरी सरकारने अशा घुसखोरांना त्यांच्या आयतीतच पाठवून द्यावं ते पार्सल. त्यांची बाजू जर कोणी मुस्लिम समाजाचा कळवळा घेऊन घेत असेल तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध.